गोंदिया तालुक्यातील बिरशी या ठिकाणी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाचे 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. राज्य राखीव पोलीस शिपाईद्वारे परेड यावेळेस करण्यात आली आणि यावेळी हर्ष फायर देखील करण्यात आलं. हे बघण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि शिपायांना सेवा पदक तसेच प्रमाणपत्र देण्यात आलं. त्याचप्रमाणे अपघाती मृत्यू झालेल्या शिपायांच्या कुटुंबियांना 1 कोटीचा धनादेश तसेच प्रमाणपत्रही देण्यात आलं. तर यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच आदिवासी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं आणि गोंदिया येथील सायकलिंग संडे ग्रुपलाही या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. सगळ्यात शिस्तबद्ध असं डिपार्टमेंटमधलं एक अंग ज्याला आपण राज्य राखीव पोलीस बळ म्हणूया, याच्याबाबत माझ्या मनात निश्चित संकोच नाही की सगळ्यात शिस्तबद्ध अशी ही फोर्स आहे. आणि आज रेझिंग डे निमित्त या ठिकाणी जे संचलन आयोजित करण्यात आलेलं होतं तिथं मी प्रमुख पाहुणा म्हणून जरी उपस्थित असलो तरी यापूर्वी मी समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 13 गडचिरोली याचा समादेशक राहिल्यामुळे या गटाबाबतची गोंदियाच्या गटाबाबतची सुद्धा मला बऱ्यापैकी कल्पना आहे. आणि गेल्या काही या वर्षभरामध्येच हा गट पूर्ण क्षमतेने या ठिकाणी गोंदियामध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे, त्याचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. ज्या कामासाठी याची निर्मिती करण्यात आली होती त्याच्यासाठी आज आपण तो पूर्ण ताकदीनिशी काम करत असताना आपण पाहतोय. आपल्या या गोंदिया जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा आपल्या आर्म्ड आउटपोस्ट्स म्हणजे सशस्त्र दूरक्षेत्र या ठिकाणी सर्व आपल्या या गट 15 म्हणजे गोंदिया रारापोबलगट याचे अंमलदार आपले जवान तुम्हाला कर्तव्यावरती उपस्थित असताना दिसतील. पण त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे की अगदी त्रिपुराचा बंदोबस्त असेल किंवा नागपूरचा होळी बंदोबस्त असेल, गुजरातचा बंदोबस्त असेल, याच्यासाठी सुद्धा आपले हे जवान त्या ठिकाणी जाऊन आपलं कर्तव्य पार पाडत असतात. मी आज रिझिंग डेच्या निमित्तानं त्या सर्वांना गोंदिया पोलीस दलातर्फे मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या वैयक्तिक सुद्धा मनस्वी खूप खूप शुभेच्छा. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.